शेवटचा असेपर्यंत श्वास नवनाथ कांबळेंचा माझ्यावर होता विश्वास, आंबेडकरी चळवळीची होती आस, म्हणूनच तो कार्यकर्ता होता खास, अशा कवितेतून केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी कांबळे यांना बुधवारी श्रद्धांजली अर्पण केली. दलित चळवळीचा खरा पॅन्थर आज हरपला अशी खंत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. कुटुंबापेक्षा पॅन्थर चळवळीवर अधिक प्रेम करणारा, झोपडपट्टीतील नागरिकांच्या हक्कासाठी लढणारा, दलित अत्याचारांच्या विरोधात आवाज उठविणारा, सर्व राजकीय पक्षांचे नेते कार्यकर्त्यांबरोबर सलोख्याचे संबंध असणारा, अत्यंत संयमी व शांत कार्यकर्ता म्हणून नवनाथ कांबळे यांचा नावलौकिक होता. कांबळे यांच्या अशा अचानक जाण्याने दलित चळवळीचे मोठे नुकसान झाले असल्याचे सांगत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले भाविक झाले. उपमहापौर नवनाथ कांबळे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बुधवारी बालगंधर्व रंगमंदिरासह राजकीय पक्षांच्या वतीने सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, अंकुश काकडे, आमदार माधुरी मिसाळ, योगेश टिळेकर, भीमराव तापकीर, किरण मोघे, अविनाश बागवे, एम डी शेवाळे, वासुदेव गाडे, शरद रणपिसे, अभय छाचेड, परशुराम वाडेकर, महेंद्र कांबळे, महिपाल वाघमारे यांच्यासह नगरसेवक, सर्वच राजकीय पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनेक प्रमुख नेत्यांनी कांबळे यांना श्रद्धांजली अर्पण केली. दिलीप कांबळे म्हणाले, राज्यात 72 पडलेल्या दुष्काळात आम्ही दोन्ही कुटुंब पुण्यात स्थलांतरित झालो. झोपडपट्टीत तळागाळात काम करीत राजकीय कारकिर्दीला सुरुवात केलेली नवनाथ कांबळे यांना उपमहापौरपद मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्या लोकांसाठी काम करण्याची संधी मिळाली होती. आपल्या बांधवांच्या विकासासाठी अनेक योजना त्यांच्या डोक्यात होत्या. या योजना आता आपण सर्वांनी मिळून पुढे नेल्या तर त्यांना श्रद्धांजली वाहिल्यासारखे होईल. 2 अनेक कार्यक्रम बैठकांमध्ये माझा सहकारी म्हणून काम केलेला एक तरुण कार्यकर्ता आज आपल्यात नाही याचे खूप दुःख होत आहे. नवनाथ कांबळे यांच्या स्मारकासाठी आवश्यक असलेली सर्व मदत महापालिकेच्या वतीने करण्यात येईल असे महापौर मुक्ता टिळक यांनी यावेळी सांगितले. नवनाथने माझ्यावर ठेवला विश्वास. नवनाथला आंबेडकरी चळवळीची होती आज. नवनाथला आंबेडकरी चळवळीची होती आज, म्हणूनच तो कार्यकर्ता होता माझा खास. नवनाथ कांबळेंसारखा संघर्षशील आणि दिलदार पॅन्थर, नवनाथ कांबळेंसारखा संघर्षशील व दिलदार पॅन्थर दिसणार नाही आता कुणालाही नंतर. त्याच्यात व माझ्यात कसलंही नव्हतं अंतर. त्याच्यात आणि माझ्यात कसलंही नव्हतं अंतर, कारण तोही होता कॅन्सर आणि मी होतो कॅन्सर. ज्यांनी मला शेवटपर्यंत दिली साथ, तो कुठेही दिसत नाही मला आज इथे नवना. अचानक असा कसा झाला बघा घा. अचानक असा कसा झाला बघा घा. विजून गेली बघा नवनाथच्या जीवनाची वाट. अतिशय दुर्बल आर्थिक परिस्थितीतून नवनाथजींचं वैशिष्ट्य असं की त्यांनी शिक्षण घेतलं आणि सातत्याने तरुण मुलांच्या शिक्षणासाठी कायम ते म्हणायचे की तरुण मुलं आमच्या समाजातली शिकली तर खूप काही आम्ही घडवू शकणार आहोत. आणि या शिक्षणाची तळमळ असणारे आपल्या मुलांना चांगलं उच्च शिक्षण देण्याची महत्वाकांक्षा ठेवणारे नवनाथजी ते अचानक आपल्यातून निघून गेले. आता त्यांच्या मुलींनी खरोखरच अतिशय भावपूर्ण असं वक्तव्य केलं आणि खरोखरच जग म्हणतात ज्यांना पळाभर म्हणतील हाय हाय. त्यांच्या कुटुंबाच्या पाठीमागे आपण सर्वांनी एकत्रपणे उभं राहणं हीच खरी त्यांना आदरांजली असेल. पुणे महानगरपालिकेमध्ये आम्ही नक्की नवनाथजींच्या नावाचं काहीतरी स्मारक या ठिकाणी करू एवढी मी आपल्याला सर्वांना ग्वाही देते आणि पुणे महानगरपालिका आणि पुणे शहराच्या सर्व नागरिकांच्या वतीने त्यांना या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली.